नमस्कार, एमकेएन सुपर फास्ट मध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. देश विदेश मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपर फास्ट. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि गुरु आणि राजकारणातील भीष्म पितामह लालकृष्ण आडवाणी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचा भाजपकडून अवमान होतोय ही अत्यंत गंभीर बाब असल्याची टीका भाजपचे बंडखोर नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी केली आहे. तसंच भाजपने न्यूटनचा तिसरा नियम विसरू नये असंही शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलंय. लालकृष्ण आडवाणी यांना डावलून भाजपने गांधीनगर इथून विद्यमान अध्यक्षांना उमेदवारी देऊन हा पक्षाच्या ज्येष्ठ पितामहाचा अपमान केल्याचं शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलंय. लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता तापत आहे. सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडणार आहेत, हल्लाबोलही होणार आहे. या शब्दांच्या युद्धामध्ये जसा फायदा होतो तसं नुकसानही होतं. एखादा शब्द कमी जास्त झाला तर त्याचा फटका राजकीय पक्षांना बसतो. त्यामुळे भाजपने आपल्या सर्व उमेदवारांना आणि नेत्यांना प्रचारात सांभाळून बोलण्याचे आदेश दिलेत. देशाचे पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी वारंवार शरद पवार यांच्या भेटीला का जातात? मागील 5 वर्षांमध्ये किमान 5 वेळा त्यांनी व्यक्तिगत पातळीवरती पवार यांची भेट घेतली आहे. आमच्याकडे चहा घ्यायला आले तर आम्हीही त्यांचे स्वागत करू, मात्र नेमके पवार आणि त्यांच्या भेटीमध्ये काय गौडबंगाल आहे याचे उत्तर नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांनी द्यायला हवे असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. बिहारमधील बेगुसराय मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाने विद्यार्थी नेते कन्हैया कुमार यांची उमेदवारी जाहीर केली. डाव्या आघाडीचे ते संयुक्त उमेदवार असतील. विशेष म्हणजे शुक्रवारी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस तसेच इतर मित्रपक्षांनी महाआघाडीची घोषणा केली होती, त्यात डाव्या पक्षाने केवळ एकच जागा सोडण्यात आली आहे. भारतीय वायुदलाच्या सामर्थ्यामध्ये वाढ करत चिनूक हे हेलिकॉप्टर सोमवारी अधिकृतरित्या वायुसेनेच्या ताफ्यात दाखल करत देश सेवेमध्ये रुजू करण्यात आले. चंदीगडमध्ये एका कार्यक्रमामध्ये हे हेलिकॉप्टर वायुदलाच्या सेवेमध्ये दाखल झाले. जवळपास 11,000 किलोपर्यंतचा शस्त्रसाठा आणि जवानांचं वजन पेलू शकणाऱ्या बलशाही चिनूकच्या येण्यानं भारतीय वायुदलाच्या सामर्थ्यामध्ये आणखीनच वाढ झाली आहे. जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट सुरक्षा रक्षकांनी उधळून लावला. 3 दहशतवाद्यांना मोठ्या शस्त्रसाठ्यासह अटक करण्यात आली. जम्मू श्रीनगर महामार्गावरती सुरक्षा रक्षकांनी रविवारी रात्री ही कारवाई केली. हे दहशतवादी जैसे मोहम्मदचे सदस्य असल्याचं सांगण्यात येत आहे. रविवारचा सुट्टीचा मुहूर्त साधत काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीने कराड इथून प्रचाराला प्रारंभ केला. काही वादग्रस्त जागांचा अपवाद वगळता काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडी यांचे उमेदवार वाटप पूर्ण झाले असून आता प्रचाराला रंग चढू लागलाय. नरेंद्र मोदी सरकारने जनतेला देशोधडीला लावल्याची टीका महाआघाडीचे नेते शरद पवार यांनी यावेळी केली. देश चालवण्यासाठी 56 पक्षाचे सरकार चालत नाही तर 56 इंचाची छाती लागते. 56 पक्षांच्या भरोश्यावरती देश चालत नाही असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या महाआघाडीला लगावला आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला भक्कम सरकार मिळणार आहे. भाजप सेना युती आटूत असून ती सत्तेसाठी नाही तर विचारांसाठी आहे असा दावाही मुख्यमंत्री यांनी जाहीर सभेमध्ये केला. मी काँग्रेसचा राजीनामा देत असून काँग्रेसचा आणि माझा संबंध संपला, इथून पुढे मी समाजकारणामध्ये कार्यरत राहीन अशी घोषणा माजी केंद्रीय मंत्री आणि वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतीक पाटील यांनी केली आहे. दादाप्रेमी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी बंधू विशाल पाटील यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. दरम्यान विशाल पाटील यांनी काँग्रेसचा उमेदवार मीच असून सांगलीची जागा खेचून आणूया असं आवाहन केलं. परळी येथील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाड यांची अज्ञात इसमाने तलवारीने सपासप वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. पहाटे झालेल्या या हत्येने परळीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. काही अज्ञात इसमांनी गायकवाड यांच्या चेहऱ्यावरती सपासप वार करत त्यांना ठार केलंय. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने विनायक बांगडे यांना दिलेली उमेदवारी बदलत रविवारी बाळू धानोरकर यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केलं. यादेतील या नाव बदलावरून चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारण चांगलंच तापलंय. तिली समाजातील संघटनांनी या विरोधामध्ये आवाज बुलंद केला आहे तर बांगडे यांनी पैसे घेऊन उमेदवारी वाटल्याचा आरोप करत संताप व्यक्त करण्यात आलाय. दरम्यान काँग्रेसमधील वाढता घोळ पाहता राष्ट्रवादीने ही जागा मागितली होती अशी ही माहिती समोर येत आहे. 92व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटक असलेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त वैशाली येडे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून प्रहार संघटनेकडून निवडणूक लढवणार आहेत. वाशिममध्ये स्थानिक केमिस्ट भवन येथे रक्तदान करून
वाशिम यवतमाळ लोकसभेसाठी प्रचाराच्या उमेदवार वैशाली येडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे आणि 27 मार्चला प्रचाराची सुरुवात देशी दारूच्या दुकानासमोर दूध वाटून करणार असल्याची माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावरती असणारा पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती प्रदर्शनाच्या तयारीत असलेल्या या चित्रपटाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध केला आहे. निवडणुकांच्या तोंडावरती हा चित्रपट प्रदर्शित करणं म्हणजे भाजपचा पॉलिटिकल एजेंडा असून हा आचारसंहिता भंग करण्याचा प्रयत्न असल्याचं मनसेकडून सांगण्यात आलं आहे. 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने अनेक दिग्गजांची आणि विद्यमान खासदारांची तिकीटं कापली आणि त्यांच्या जागी इतर पक्षातून आलेल्यांना संधी दिली तर काही ठिकाणी आपल्याच पक्षातील दुसरा चेहरा समोर केला. त्यात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचं देखील तिकीट भाजपने कापलं त्यामुळे आता भाजपवरती जोरदार टीका होऊ लागली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना उमेदवारी न दिल्याने आपण दुःखी झालो. मोदींना ज्यांनी गोधरा कांडानंतर वाचवलं त्या आडवाणींचं खच्चीकरण केलं अशी खंत काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली. ते पंढरपूर येथे बोलत होते. जाणीवपूर्वक राष्ट्रवादीची सभा रद्द करण्यासाठी आचारसंहितेच्या नावाखाली पोलीस प्रशासनावरती दबाव टाकून भाजपचे पदाधिकारी काम करत आहेत. भाजपने टाकलेल्या दबावामुळेच आमची सभा रद्द करण्यात आली असा गंभीर आरोप बीडमधील राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्याकडून करण्यात आला आहे. दरम्यान याबाबत धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवरती जोरदार हल्ला चढवला. भरधाव ट्रकची दुचाकीला धडक बसून भीषण अपघात झाल्याची घटना वणी मारेगाव रस्त्यावरती घडली. या अपघातामध्ये युवकाचा जागीच मृत्यू झाला. दीपक केवट असं अपघातातील मृत युवकाचं नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. आम्ही नाकारलेले उमेदवार तिकडे गेले असे उमेदवार घेऊन लढण्याची वेळ राज्यात भाजप शिवसेना या सत्ताधारी पक्षांवरती आली. अशांचा पराभव करणं अवघड नाही असा टोला राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी लगावला आहे. ऍसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालच्या जीवनावरती आधारित छापा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मेघना गुलजार या चित्रपटाच्या दिग्दर्शका असून चित्रपटातील लक्ष्मीच्या भूमिकेमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण दिसणार आहे. या चित्रपटातील दीपिकाचा फर्स्ट लुक समोर आला आहे. दीपिकाने स्वतः आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरती हा फोटो शेअर केला. मालमत्ता पाणी कर आणि इतर देखभालीपोटी प्रत्येक रहिवाशांकडून स्वीकारले जाणारे वार्षिक शुल्क म्हाडाने पालिकेकडे भरणे आवश्यक असते. परंतु हे शुल्क म्हाडाने विलंबाने भरल्यामुळे आता पालिकेने सहकारी गृहनिर्माण संस्थांवरती दंडात्मक कारवाई केली आहे. काहींना लाखांपर्यंत दंड भरण्यास सांगितल्यामुळे गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी अस्वस्थ झाले आहेत. ग्राहकांनी घरचा ताबा घेतला तेव्हाच म्हाडाने वार्षिक देखभाल शुल्क एकत्रितपणे वसूल केले परंतु ते पालिकेकडे विलंबाने भरले. कुर्ला पश्चिम येथील भाग्योदय सहकारी गृहनिर्माण संस्थेला हा अनुभव आलाय. अभिनेत्री कंगना रनौत हिनं मणिकर्णिका द क्वीन ऑफ झाशी या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावरती आधारित या चित्रपटामध्ये कंगना ही मुख्य भूमिकेमध्ये होती. जानेवारी महिन्यामध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला. मात्र या चित्रपटाला जर राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नाही तर मात्र पुरस्काराच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह उभं राहील असं मत कंगनानं मांडलं आहे. MKN सुपरफास्टमध्ये तुर्तास वेळ झाली. ते सामन्याची ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी पाहत रहा MKN प्रतिबिंब वास्तवतेचा. नमस्कार.